मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजेंद्र पाटील यांनी एपीएमसीतील आर्थिक गैरप्रकार संस्थेमधील घोटाळे प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडे औपचारिक तक्रार केली आहे. बाजार समितीच्या सदस्यांची तक्रारीमुळे एपीएमसी मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे. एपीएमसी न्यूजने राजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संवेदनशील विषयावर फोनवरून भाष्य करता येणार नाही कारण अधिकाऱ्यांनीही याबाबत चौकशी करण्याचा सल्ला दिला आहे. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे ईडीकडे अनेक कागदपत्रे सादर केली आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई होऊ शकते.